आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलेला समाजात सन्मान मिळतो असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राटकर यांनी व्यक्त केलं आहे. नवभारत निर्मिती संकल्प सिद्धी आणि अनुसेवा फाउंडेशन यांच्या वतीनं सिद्धी गार्डन येथे आयोजित केलेल्या आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी या गृहोपयोगी स्वदेशी उत्पादनांची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन करताना राहटकर बोलत होत्या. फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, शशिकला मेंगडे, विनीता काळे, आशा बिबवे, उषा वाजपेयी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. स्वदेशी वस्तूंचा प्रचार व प्रसार, महिला उद्योजकांना प्रोत्साहन, दिवाळीनिमित्त पुणेकरांना स्वस्त व दर्जेदार गृहोपयोगी उत्पादने उपलब्ध करून देणे या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती योगेश गोगावले यांनी प्रास्ताविक भाषणात दिली. शशिकला मेंगडे यांनी स्वागत केलं. इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, आकाश कंदील, LED बल्बच्या माळा, पंत्या, उठणे, अत्तरे, साबण, रांगोळी छाप, पूजा साहित्य, ड्रेस मटेरियल, साड्या, कुर्ता, लहान मुलांचे कपडे, फराळाचे पदार्थ, सर्व प्रकारची पीठं व भाजण्या, लोणची, पापड, मसाले, चटण्या, ज्यूटच्या बॅगा आणि विविध राज्यातील खाद्यपदार्थ प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन 28 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते 9 या वेळेत सर्वांसाठी खुलं राहणार आहे. आज जे इथं विक्री आणि प्रदर्शन मेळावा होतो आहे, या प्रसंगी उपस्थित असलेले आपले पुणे शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय योगेशजी गोगावले, महिला मोर्चाच्या आमच्या शहराध्यक्षा, त्याच्यासोबतच स्टँडिंग कमिटीचे आणि सभागृह नेते दोघंही, पाठीमागे बसलेल्या सर्व सन्माननीय नगरसेविका, राष्ट्रीय महिला मोर्चामध्ये मला सोबत माझ्या काम करत असलेल्या आमच्या उषाताई वाजपेयी आणि समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींना, आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभकामना देते की ज्या उद्देशाने आपण इथं आला आहात, आपला स्टॉल आपण लावला आहे, त्या स्टॉल्स करता तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळो. आणि याच्यासोबत नुसता प्रतिसाद नव्हे, आर्थिक प्रतिसाद तर हवाच आहे, पण जे तुमचं क्रिएशन आहे त्याचा तुम्हाला उत्तम आनंद पण मिळो, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना शुभकामना व्यक्त करते. आणि योगेशजी, मला खूप आनंद झाला आहे आज इथे येताना. मी त्यांना म्हणते की आज इतर कोणतेच कार्यक्रम घेतले नाही, फक्त हा एकच कार्यक्रम होता. त्याचं कारण असं होतं की येऊन घाईघाईमध्ये एखादा कार्यक्रम, दोन चार कार्यक्रम करणं आणि जाणं असं मला मान्य नव्हतं. या निमित्तानं पुणे शहरामधल्या ज्या उद्योजिका आणि नवउद्योजिका आहेत त्यांच्याशी संपर्क आणि संवाद साधण्याची एक उत्तम संधी मिळते आहे, आणि म्हणून मी ठरवलं की आज फक्त या कार्यक्रमाला येऊन याला पुरेसा वेळ द्यायचा आहे. आजच्या या निमित्ताने मला जरूर 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एकीकडं जेव्हा आपल्याकडं बाहेरच्या देशामधनं ज्या वस्तू येतात त्याचं आक्रमण होत असतं आणि आपण मग ओरडत असतो की हे काय बरं नाही, बाहेरच्या ज्या वस्तू येतात त्या स्वस्तही मिळतात, दुसरी लोकं म्हणतात त्या स्वस्त आहेत, मग आम्ही त्या घ्यायला जातो का, तुम्ही विरोध करता, तुम्ही देता का इतकं स्वस्त. अशा वेळेला या सगळ्या जेव्हा डायलेमामध्ये आपण फसलेलो आहोत, आपल्याला स्वस्त पण तरी चांगल्या वस्तू हव्या आहेत, दर्जेदार हव्या आहेत, अशा वेळेला देशामधल्या ज्या महिला या पद्धतीने काम करतायत त्यांना बढावा देणं खूप गरजेचं होतं. प्रत्यक्षामध्ये आपण हे बोलतो पण फार लोक पुढे येत नाहीत त्याच्याकरता. योगेशजी, आपण ती हिंमत केली सगळ्यांनी मिळून ही खूप अभिनंदनाची गोष्ट आहे. तुम्हाला मी त्याकरता खूप अभिनंदन करते आणि धन्यवाद पण देते.